थंडी साताऱ्याची. साधारण मी कुडकुडलेल्या अवस्थेत गच्चीवर सगळ्यांनी केक एकमेकांना खायला दिला आणि ह्याने तो केक घेतला आणि त्यांनी मला तेही नाही आवडत त्या वर जाऊन त्यांनी तोंडाला लावून केसांना पूर्ण केक लावला आणि मला उचललं असं असं टाकून दिलं. तू तिला फोन करून कसा आहे मूड, कसा आहे मूड, बरी आहे का, आहे का, ते आहे का विचार होता आणि मला ही सांगते अबो सारखा सारखा विचारतो अबो सारखा, म्हणजे मेसेजेस करू नकोस. तर आम्ही अशी पर्स घेतो आणि कशी दिसते म्हणून महेशच्या असं महेश खांद्याला अडकवायचा आणि महेश मग ही जशी चालते किंवा एक स्टाईल हिची त्याच्यामध्ये तो चालून बघायचा आणि ती कशी दिसते ती बघितलं 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 आम्ही आणि त्याच्या पुढे झालं असं आपण खांद्याची पर्स तशीच घेऊन आलोय. सर्वांना अगदी मनापासून नमस्कार. आज खरं तर माझ्यासोबत एक अशी जोडी आलेली आहे ज्यांना आपण याआधी मालिकांमध्ये पण पाहिलेलं आहे, अर्थात मी बोलतोय निखिल चव्हाण त्याचसोबतच शिवानी बावकरबद्दल. तर आता मला काही झटपट मला काही क्वेश्चन्स मला विचारायचे. पहिला म्हणजे किस्सा सेटवरची पहिली दिवाळी आणि भाऊबीज. मला वाटतं सुरुवात रक्षाबंधन पासून झालेली आणि मग ती फॉलोड बाय दिवाळी भाऊबीज झाली होती. हा पुण्यात होतो. सो त्या पहिल्या वर्षी मला आता एखादा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असल्यावर पहिल्यांदा घरचे भेटले की ते ऑफिशियल असं ठरतं. आमचं ऑफिशियल राखी बांधली आणि आईनी मला ते तो ड्रेस पीस आणून दिला ना तेव्हा माझं असं मनातून झालं ऑफिशियल भाऊ बहीण, कारण मला सख्खा भाऊ नाहीये. सो दॅट वॉज ऑफिशियल फॉर मी. बरोबर. आणि मला वाटतं पहिल्या भाऊबीजेला आम्ही मूवीला गेलो होतो गोलमाल 3 का 4 असं कुठला तरी होता. हा आपण गेलो तुला मला आठवतोय मला ट्रेलर बघायचे होते आणि आपण लेट गेलो होतो डेक्कनला गेलो होतो. हा आणि त्याच्यानंतर कटू तू मी आणि स्मॉल होतो मला वाटते आपण फिश करीला गेलो होतो. किरण होता स्मॉल होती अनुष्का होती चौघ गेलो होतो. हा अनुष्का म्हणजे हिची बहीण अनुष्का हिची सख्खी लहान बहीण अनुष्का. बेस्ट मोमेंट एखादा सीन दोघांचा टेक झाल्याच्या नंतर लागिरं झालं जी मधला एकच कुठला तरी. हा खूप अवघड आहे पण येस मला माहितीये कुठला सीन हिचं हिने सांगू दे. तुला माहितीये कुठला सीन? मला माझा तुझा तू सांग ना माझा मी सांगतो. आपल्या एकत्रित एकत्रित पाहिजे. हा आता तुझा कुठला होता मला नाही माहिती. मला सीन कुठला तर मला आठवते पण तेव्हा नाही नव्हता. रडारडी वाला नाही पण एकत्रित वाला ना आपला म्हणजे भाऊ बहिणीच्या मुवमेंट वाला जनरल भाऊ बहिणीच्या मुवमेंट वाला एकत्र सीन. मला मला माझा जो फेवरेट आहे तो सांगतो. हा तुझा कुठला तू सांग. माझा पहिला सुरुवात असा काही सीन लक्षात राहील असा आहे असं मला वाटत नाहीये पण मला करताना मजा आलेली म्हणून मला सांगायचं आहे. मी अजिंक्यला गुड लक दिलेलं नसतं भरतीसाठी आणि ह्याला दिलेलं असतं आणि ह्याची ह्याचं सिलेक्शन होतं आणि हा येतो सांगायला सगळ्यांना की सिलेक्शन झालं आणि मागे अजिंक्य उभा असतो आणि ही इथे तिच्या मैत्रिणींबरोबर बसलेली असते शीतली आणि ती लांबून ह्याला पण बघते आणि मागे अजिंक्यला पण बघते आणि ती मुद्दाम जोर जोरात अभिनंदन विक्या तुझं सिलेक्शन झालं असं करून ह्याला खिजवत असते आणि सुरुवातीला तो सीन त्याला खिजवण्यासारखा होत नव्हता आमच्याकडून पण मग मी त्याला घेतलं अरे मी पण जरा जास्त करते तू पण जरा ओव्हर कर ना मग ते आम्ही दोघं ओव्हर ओव्हर करायला लागलो आणि मग त्यानंतर मग डिरेक्टर म्हणाले एक काम करा तर तुम्ही असं करताच आहात ना तर आपण फोकस डिफोकस करूया त्यामुळे हा इथे मी इथे इथे आम्ही एकमेकांना अभिनंदन अभिनंदन करतोय आणि मी गुड लक दिलं म्हणून झालं आणि मी फक्त अशी एवढंसं बघते इकडे आणि इकडे अजिंक्य फोकसला येतो. सो तो मला सीन खूप आवडलेला सुरुवातीला जो आमचा खूप छान वर्कआउट झाला होता तो. मला मला आवडलेला सीन मी भरती होतो आणि मला हे सोडायला येतात त्यावेळेसचा मला ते असं असं ते केलं होतं ते खूप रील मध्ये पण खूप पडतात आता
तर तो तो सीन मला आमच्यातला तो आवडलेला सीन आहे. तसे खूप आहेत लागिरामध्ये एवढे सीन्स आहेत की ते सगळेच ऍक्च्युअली फेवरेट आणि इमोशनल होते ते खूप प्यार होते. बरोबर. एकमेकांसोबत केलेली मस्करी एक एकच कुठली तरी बऱ्याच आहेत. मी सांगते दीड दिवस बोलत नव्हतो. मी सांगते थंडी साताऱ्याची साधारण मी कुडकुडलेल्या अवस्थेत गच्चीवर कोणाचा वाढदिवस होता कोणाचा तरी वाढदिवस होता त्याचा केक कापायला गेले होते आणि केक कापला हॅपी बर्थडे सगळे गायले वगैरे. हा अमरचा असेल. मग हा सगळ्यांनी केक एकमेकांना खायला दिला आणि ह्याने तो केक घेतला आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही काय कराल तोंडावर ते. मी पण मी ते नाही करत ते मला नाही आवडत ते करायला. त्यांनी मला तेही नाही आवडत त्या वर जाऊन त्यांनी तोंडाला लावून केसांना पूर्ण केक लावला आणि मला उचललं असं असं टाकून दिलं आणि मी तिकडेच रडत त्याला काय काय तिकडे बोलले आणि गेले रडत डायरेक्ट बाथरूम मध्ये आणि त्या थंडीत आंघोळ करून बाहेर येऊन केस सुकवायचे होते कारण सकाळी 6 कॉल टाइम होता त्यामुळे मला झोपायचं होतं आणि मग हे सगळं त्याच्यावर आलं. एकदम माझे केस वाळवत बसणं त्या थंडीत. ते हेअर वॉश मुलींसाठी हेअर वॉश हा एक एक वेगळा दिवस असतो जो आम्ही खूप मनाची तयारी करून एक्झॅक्टली करू आपण एक्झिक्यूट आज हेअर वॉश असा विचार करतो. आणि माझा हेअर वॉशचा डे झाला होता तरी यांनी ते सगळं केल्यावर मला परत ते सगळं करावं लागलं आणि मी एवढी रागवलेले याच्यावर एवढी रागवलेली की 2-3 दिवस आम्ही बोलत नव्हतो. 2 दिवस पूर्ण बरं 1.5 दिवस असेल. आणि हा माझ्याबरोबर यास्मिन होती शूटला कॉलेजचं शूट सुरू होतं तर तिला फोन करून कसाय मूड कसाय मूड बरी आहे का आहे का ते आहे का विचार होता आणि मला ही सांगते अबो सारखा सारखा विचारतो अबो सारखा म्हणजे त्याला मेसेजेस करू नकोस. मग फायनली आम्ही एकमेकांना भेटलो रूममध्ये आणि रूममध्ये मी तरी बोलत नव्हते याच्याशी आणि गप्पा मारत होते सगळे 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 आणि अचानकच आम्ही दोघं एकमेकांकडे असे खुन्नसमध्ये बघतोय आणि अचानकच हसायला लागलो आणि तिकडे आमचं भांडण संपलं. एकदा आणि हिला मी अजून एक खूप छळ आहे की हिचं लवकर पॅकअप झालं ना मग हिला टी व्ही बघायचा असायचा आणि मग हिला शाहरुखचीच गाणी किंवा मूवी तेच बघायचं असायचं. हिला कधीच बघू दिलं नाही कधीच नाही म्हणजे रिमोट लपवणे किंवा सतत त्या टी व्हीच्या समोर हिला बघूच दिलेलं नाही. मी खूप छळले हिला प्रचंड छळलेलं. एक टीव्ही होता जो कॉन्ट्रीब्युशन करून सगळ्यांनी घेतलेला तो पण मला त्यांनी बघून दिला. अमेझिंग मुवमेंट. सरप्राईज गिफ्ट तिने घातलं नाही विसरते आणि तू काही त्याला दिलेलं काय दिलं वाढदिवसाला हिच्या एक गिफ्ट आहे हिचं ते माझं आणि महेशचं खूप आठवणीतलं गिफ्ट आहे. पर्स घेतली होती आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला आणि बाकी सगळे असे विखरले शॉपिंगसाठी आणि मी आणि माझ्यासोबत महेश होता महेश जाधव टॅलेंट होता आपला तर आम्ही दोघं शॉपिंग करतोय बावकरला काहीतरी घ्यायचंय बावकरला काहीतरी घ्यायचंय असं करत 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 फिरलो आणि मीला विचारलं काय हवंय तुला ती म्हटली मला पर्स हवी तर आम्ही अशी पर्स घ्यायचो आणि कशी दिसते म्हणून महेशच्या महेश खांद्याला अडकवायचा आणि महेश मग ही जशी चालते किंवा एक स्टाईल हिची त्याच्यामध्ये तो चालून बघायचा आणि ती कशी दिसते ती बघितलं 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 आम्ही आणि त्याच्या पुढे झालं असं आम्ही खरेदी केली सगळं आलो बाहेर आलो एअरपोर्टच्या दिशेने निघालो कारण तो शेवटचा दिवस होता. नंतर आम्हाला कळलं आपण खांद्याची पर्स तशीच घेऊन आलोय एक ऍडऑन पर्स आली होती चेक करता करता ती पर्स काढायची काढून ठेवायची राहून गेली. नाही नाही मग दोन आल्या ना मग त्यातली एक तुला दिली एक मी घरी ठेवली अशा दोन पर्स मी घेऊन आलो घरी ठेवली
काय 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 होत ते खरी ठेवली असेल का त्यांनी पर्स? आई थोडी वापरणार आहे एवढी मॉडर्न पर्स. बरोबर, आई वापरते की मॉडर्न पर्स? अच्छा, वहिनीला रिक्वेस्ट कर. बर, दोघांमधला असा एक खास गुण जो तुम्हाला दोघांनाच माहिती आहे किंवा तुमच्या फक्त जवळच्या व्यक्तींना माहिती आहे पण जो प्रेक्षकांना माहिती नाहीये, दुपारी झोपणं. माझं मला तर आवडते, तोच आहे ऑलमोस्ट. मला खूप आवडतो तो एक असू शकतो. आणि मला वाटतं जो प्रेक्षकांना माहित नाहीये ना तो खूप हट्टी आहे निखिल. मला हे पाहिजेच. हा, म्हणजे एखादी गोष्ट त्याच्या मनाच्या विरुद्ध झाली तर तो समोरच्याला ते सांगतो, त्याला जाणवून देतो की हे माझ्या मनाविरुद्ध झालंय. ए हॅलो, हे माझ्या मनाविरुद्ध झालंय. आणि हे फक्त एकच दिवस नाही तर हे कंटिन्यू. ए हॅलो, तुला आठवत आहे असं असं तो सारखं असं हे करत बसतो. नाही, मी मान्य करेन मी हट्टी आहे दादा, मी हट्टी स्वभाव गुणच आहे. प्रत्येक बाबतीत मला हे हवंय किंवा केलंच पाहिजे. एक असा इमोशनल मोमेंट की जो तुम्ही अचानकपणे शेअर केलाय आणि जो ऐकल्यावरती तुम्ही थोडेसे जरा स्तब्ध झालेला होता किंवा शॉक होता पण येस, पण बोलल्यानंतर मात्र बरं वाटलेलं होतं, असं काय होतं का? असं आहे पण ते सांगू नाही शकत. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ऑन कॅमेरा सांगण्यासारखं नाहीये खरं तर, पण अर्थातच तुझा एखादा आहे का असा कुठला? तुझा म्हणजे तू मला सांगितलं तुला बरं वाटेल असा, मी सांगितलं तुला हे झाले ते नाही. मी माझावाला बोललो की मला सांगितल्यानंतर त्या डिस्कशन नंतर ते बेटर झालं. नाही, मला तर याच्या घरी गेल्यावर पहिल्यांदा सगळ्यांनी जसं जसा पाहुणचार दिला होता ना, ऍक्सेप्ट केलं, हा तेच मला खूप टच झालं होतं. कारण हल्ली ना, हल्लीच्या कल्चरमध्ये आपलं आधीचं जे सगळं होतं की म्हणजे कोणालाही कोणीही आपल्या घरी आल्यावर त्याला पाहुण्यासारखं नाही तर घरच्यासारखं ट्रीट करणं, हे थोडं मला वाटतं शहरांमध्ये आणि जसजशी ही पिढी आपली आई वडिलांची पिढी आता मागे जाते आणि नवीन पिढी पुढे येते ते थोडंसं कमी झालंय. पण त्याच्या घरी गेल्यावर मात्र तसं अजिबात जाणवत नाही. कारण त्याची फॅमिली अजूनही तशीच आहे आणि त्यांनी ते रूट्स सोडले नाही आहेत. कितीही सगळे आय टी जॉब्स करत असले किंवा कितीही सगळे आता हा ॲक्टिंग या क्षेत्रात असला तरी अजून त्यांनी ते सगळं तसं जपलंय. ते मला खूप टचिंग वाटलं होतं. ते मला वाटतं कुठेतरी आमच्या आजी आजोबांकडून ते आलेली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये काय की मला ते शिकवण आहे आमच्या आईची काही गोष्टींमध्ये. आमच्या घरी साधा पोस्टमन आला किंवा डिलिव्हरी आलाय कुठली तरी, तरी तो आजही त्याला पाणी दुपारचं आलं असेल तर तो ताक दिलं जातं, सकाळी असेल तर चहा दिला जातो. नुसता जाऊच शकत नाही कोणी आमच्या घरी. बरोबर, इतकं ते त्यांनी हे केलं आणि तेच कुठेतरी परत कॅरी फॉरवर्ड त्या गोष्टी होत. बरोबर, एक कॉम्प्लिमेंट जी तुम्ही एकमेकांना दिली आहे, बेस्ट कॉम्प्लिमेंट की हा केस कापल्यावर खूप जास्त गोंडस आणि गोड दिसतो आणि असा तो एकदम असा म्हणजे मी मुलींनाच इम्प्रेस करायला चाललो असा दिसायला लागतो. भाऊ बिझे ग छोटेशा आता त्या नाटकाच्या लुक मध्ये तो जो आहे तो मला खूप आवडतो. एकदम लग्न होईपर्यंत तसा राहा मध्ये हवं तर तू. ही एक ब्रेकिंग न्यूज आता मिळालेली आहे की मिस्टर निखिल चव्हाण इज गोइंग टू टाय अ नॉट कधीतरी म्हणजे मला पण अजून त्यांनी सांगितलं नाहीये काही ऑफिशियली काही त्याचं घडत असेल तर काय आहे काही आश्चर्य. नाही नाही मी ते सांगेन की कॉम्प्लिमेंट खूप स्मार्टली हा क्वेश्चन स्किप केलेला आहे. शिवानी आहे ना, तिचा जो ट्रॅडिशनल लुक आहे ना, म्हणजे साडी किंवा ते ज्या प्रकारे कॅरी करते ना ते कमाल करते. आणि दुसरी कॉम्प्लिमेंट मी पुन्हा तेच म्हणतो की आजूबाजूला जर बघितलं ना तर मी
कधीही बोलतो असं उभं केलं ना तर शिवानी कायम स्टँड आउट होईल आणि मी तिलाही बोललोय. आणि तिच्यामध्ये काही गुण असे आहेत ना की ते देवकृपाने आता सगळ्यांकडे यावेत. बरोबर, भाऊबीज आहे आणि भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांच्या खूप एक सदिच्छेसाठी एक वेगळीच एक प्रार्थना करत असतात आणि एक त्यांना आहे ना त्या मोमेंटपर्यंत जावं एका आपल्या भावानी किंवा बहिणीनी हे मनोमन वाटत असतं. तसं तुम्हाला दोघांना या क्षणाला असं काय वाटतं की निखिलनी ही गोष्ट आता अचीव केली पाहिजे, ती त्याच्यासाठी कठीण नाही आहे, म्हणजे ह्या इंडस्ट्रीत असेल किंवा त्याच्या ओव्हरऑल त्याच्या लाईफमध्ये, आणि तुला शिवानीविषयी वाटणारं एक बहीण म्हणून की तिने येस तिने या गोष्टी तिने आता केल्या तर ती आणखीन ती पुढे ती जाईल आणि मला तिला त्या जागेवरती बसायचं असं काय. मला असं वाटतं निखिलला प्रोडक्शन खूप आवडतं आणि मनापासून आवडतं, त्याला नवनवीन कथा लोकांसमोर घेऊन यायला आवडतात आणि त्याची क्रिएटिव्हिटी लेवल खूप चांगली आहे. तर तो आता थोडासा त्या मार्गी लागलाय की तो आता थोडं प्रोड्यूस करू इच्छितोय आणि थोडं त्याच्यावर वर्क करतोय अँड आय कॅन सी इट, कारण तो तेवढे एफर्ट्स घेऊन ते सगळं करतोय. आणि जसं आपण म्हणतो ना की ज्याचं विजन असतं त्यालाच कळतं, तर जरी त्याच्याबरोबर टीम असली तरी तो ती टीम असल्यासारखं, म्हणजे तो सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंट्सची कामं करतो. तर मला असं वाटतं की त्याने एखादी हिट मालिका किंवा एखादा हिट पिक्चर किंवा हिट वेबसिरीज एखादं प्रोड्यूस करावं आणि तो ते नक्कीच करेल. आपण प्रोड्यूस केलंय ते हिट होईल का नाही ते बघत करायचं. आपण आधी ते म्हणू शकत की मी हिट फिल्म प्रोड्यूस करतोय, नाही पण अर्थातच आतापर्यंत हिट आणि अर्थातच तू आतापर्यंत म्हणजे लागीरच्या नंतर पण तू जे काही रोल्स केलेत ना ते सगळे म्हणजे वाखाणने गेलेत म्हणजे, आणि ते म्हणजे इम्प्रेसिव्ह आहेत. आणि एक म्हणतो ना द बॉय नेक्स्ट डोअर किंवा एक हिरो असावा तर असा या पद्धतीची तुझी इमेज आहे, तर अर्थातच तुझं हे जे काही व्हेंचर आहे नवीन ते सुद्धा त्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. शिवानी खूप जास्त डेडिकेटेड आहे, खूप जास्त फोकस्ड आहे आणि तिच्याकडे प्लस पॉइंट आहे की शिवानी डबिंग आर्टिस्ट म्हणून सुद्धा खूप उत्तम आहे. म्हणजे आपण बघतो ना की डब करणं खरं तर अवघड गोष्ट आहे आणि दुसऱ्याच्या आवाजाला करणं ते जास्त अवघड असतं. तर कुठेतरी मला असं वाटतं की ते स्किल पण तिने आता सोबत युटिलाइज केलं पाहिजे. आणि माझा तिला खूप पूर्वीपासूनच एक म्हणणं होतं की आता ही लाईन चालू आहे ना, ही ब्रेक कर, ह्या लाईनने जाता ते ती आत्ता मी विश करतोय की तिने ती लाईन ब्रेक करून एक वेगळ्या लाईनने हे मारलं पाहिजे. कारण का शिवानी त्या बाबतीत मी खूप म्हणतो हट्टी आहे, मी नको त्या रिस्क घेतलेल्या आहेत आयुष्यात, नको त्या रिस्क मी अजूनही घेतोय आणि काहींमध्ये यश मिळतोय काहींमध्ये धडपडतोय पण त्या ड्रॉप नाही केलेल्या. मधल्या काळात मी खूप त्याच्यामुळे दोन स्टेप मागे आलो, एक वर्ष मागचं वर्ष त्याच्यामध्ये गेलं माझं, एक दोन स्टेप मी मागे आलो होतो. पण ठीक आहे, परत म्हटलं आत्ताच नाही चुकलो तर मग काय ना, तरच ते पुढचं करतील. सो आता तसं तिने त्या धाडसी डिसिजन्स काही घेतले पाहिजेत असं माझं खूप इच्छा आहे. कारण का ती खूप जास्त कम्फर्ट थोडंसं बघते, की थोडंसं कम्फर्ट सोड. कारण का तिचं असं असतं की नाही मी आता हे केलं तर मला यातून इन्कम चांगलं होतं, माझं म्हणणं की ठीक आहे इन्कम करू आपण, आत्ता आपण उड्या मारूया, थोडस पुढे जायला बघूयात काही गोष्टींमध्ये. आणि जे माझं 2019 पासूनच म्हणणं आहे, 2019 पासून म्हणतो की नको थांब तू हे आणि ते कुठेतरी मला एक असं वाटतंय तर विश करतोय की ते ब्रेक कळेल. आणि तिने जर ते ब्रेक केलं ना हिला अडवणारा कोणी नसणार. बरोबर, मला त्या बाबतीतलं हिचं खूप हे आणि तुम्ही दोघांनी खरं तर वेळात वेळ तुम्ही काढलात यासाठी मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. दीपावलीच्या अगदी मनापासून शुभेच्छा. ही दीपावली तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि जे काही छान छान कलाकृती तुमच्या आयुष्यात घेऊन येऊ अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. खूप खूप मनापासून आभार. येस येस, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.